मुंबईतला हिंदमाता विभाग आहे तो पहिल्याच पावसात यावर्षी देखील पाण्याखाली गेलाय. भूमिगत टाक्यांचा प्रकल्प रखडल्याचा फटका हिंदमाता परिसराला बसलाय. मुंबई महानगरपालिकेनं आपला हा महत्वाकांक्षी प्रकल्प उशिरा सुरू केल्याचा हा परिणाम होता. कोरोनामुळे मनुष्यबळ कमी पडल्यानं हा प्रकल्प रखडल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं. तर 30 जून पर्यंत हिंदमाता प्रकल्प जवळपास पूर्ण होईल असा दावा महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी केलाय. दुसरीकडे हिंदमाता परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचं पाणी साचलंय. मुंबई महापालिकेनं नालेसफाईचा दावा केला, मात्र तो किती फोल ठरलाय ते इथल्या दृश्यांवरून स्पष्ट दिसून येत आहे. स्वतः मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली. खार सबवे परिसरामध्ये पाणीच पाणी झालं, त्यामुळे अक्षरशः नागरिकांना गुडघ्याभर पाण्यातून वाट काढावी लागली. दहिसर मिलन सबवे हिंदमाता कायम पाण्याखाली जातं, तसंच यावेळीही पाणी साचलंय, त्यामुळे स्थानिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. मुंबईच्या चेंबूर परिसरातही पावसाचा जोर होता. चेंबूरमध्ये पावसामुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागतोय. दरवर्षी प्रशासनाकडून आश्वासनं देऊनही काम योग्यरित्या होत नाही आहे, त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईच्या गांधी मार्केट भागातही काही सखल भागात पाणी साचलंय. अनलॉकमुळे कार्यालये 40% उपस्थितीने सुरू झाली आहेत. ऑफिस गाठण्यासाठी नागरिक पाण्यातून कसरत करताना दिसत आहेत, तर खासगी वाहनांना देखील धीम्या गतीनं पाण्यातून वाट काढावी लागतीय. पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, अंधेरी, मालाड, जोगेश्वरी भागात अधूनमधून सतत पावसाच्या सरी कोसळत आहेत, त्यामुळे काही सखल भागात पाणी जमा झालेलं आहे. अजूनही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस मुंबई उपनगरांमध्ये बघायला मिळतोय. त्यामुळे सर्व्हिस रोड असेल, मुख्य वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, अशा सगळ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. मुंबई पश्चिम उपनगरात झालेल्या पावसामुळे मुंबई महापालिकेची कामं कुठे झालेली नाहीत हे समोर आलंय. बोरिवलीत गेल्या 10 दिवसांपासून महानगरपालिकेकडून कचरा उचलण्यात आलेला नव्हता. सकाळपासून झालेल्या या मुसळधार पावसामुळे हा कचरा सर्व परिसरात आला आणि सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं. वेळीच कचरा उचलला असता तर ही घाण रस्त्यावरती आली नसती अशी तक्रार आता नागरिक करतायत. मुंबईत मुसळधार पावसामुळे मिठी नदी तुडुंब भरलेली आहे, त्याचीही दृश्य आहेत. पहिल्याच पावसानं मुंबईची तुंबई झाल्याचं चित्र सर्वत्र दिसून आलं. पालिकेचे दावे यामुळे फोल ठरल्याचं स्पष्ट दिसतंय. मिठी नदीतून मोठ्या प्रमाणात लाखो टन गाळ काढण्यात आलेला होता, मात्र मान्सूनचं आगमन होऊन 24 तास उलटत नाही तर जवळपास 8 ते 10 तासच झाले पाऊस सुरू झालाय. मात्र तरी या 8 ते 10 तासांच्या पावसात मिठी नदी तुडुंब भरलेली बघायला मिळतीय. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सांताक्रूज बस स्टँडवरती मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालंय. बसस्थानकादरम्यान पाणी साचल्यानं कर्मचाऱ्यांना पाण्यातच काम करावं लागतंय. बस स्टॉपवर देखील पाणी साचलेलं आहे. अनेक सखल भागात पाणी साचलेलं असलं तर सखल भागातली जी दुकानं आहेत, आता सांताक्रूजमधला बस स्टॉप आहेत, बस स्टॉपच्या कार्यालयात देखील पाणी साचलेलं आहे. आणि अशा साचलेल्या पाण्यामध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना काम करावं लागतंय. मुंबईतल्या आजच्या जोरदार पावसामुळे बेस्टच्या बसेसमध्ये गळती लागलेली आहे, त्यामुळे बस चालकांना चक्क छत्री घेऊन बस चालवावी लागली. रस्त्यावरही पाणी तर बसेसमध्येही गळती, त्यामुळे करायचं काय अशी परिस्थिती सध्या प्रवाशांची आहे. बागबे आग्र्यातील वेटलिस्ट बसची ही परिस्थिती होती. मुसळधार पावसामुळे उत्तर मुंबईतल्या मालाड सबवेमध्ये पाणी साचलं. कमरेपर्यंत या भागात पाणी साचलेलं होतं, त्यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान 5 गायी या पाण्यातून वाट काढत पुढे निघून गेल्या. दरवर्षी जोरदार पाऊस झाला की मिलन सबवे भागामध्ये अशाच पद्धतीनं पाणी साचतं, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
मालाडच्या याच मिलन सबवेमध्ये एक ते दीड वर्षांपूर्वी एकाने गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि या पाण्यात गाडी अडकल्यामुळे दोघांचा मृत्यूही झाला होता. दुसरीकडे सकाळपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे भांडूप विलेज रोड परिसरामध्ये रस्त्यावरती गुडघाभर पाणी साचलं. दरवर्षी या ठिकाणी नालेसफाईचा दावा केला जातो, मात्र नालेसफाई अभावी या परिसरात नेहमीच तलावाचं स्वरूप प्राप्त होतं. याचा फटका आणि ही दृश्य आहेत थेट हिंदमाता परिसरातली. जवळपास गुडघाभर तर कुठे कमरे एवढं पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय. हिंदमाता परिसरामध्ये पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेनं अनेक प्रकल्प राबवले, मात्र पहिल्याच पावसात या सगळ्या प्रकल्पांची पोलखोल झालेली आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या हिंदमाता परिसराची पाहणी करणार आहेत, मात्र सध्याचं हिंदमाताचं चित्र काय आहे ते तुम्ही स्क्रीनवरती दृश्यांमध्ये बघताच आहात. इमारतीच्या परिसरात अशा पद्धतीनं पाणी साठून राहिलेलं आहे, हे वाहतं पाणी नाही आहे, त्यामुळे सखल भागातलं हे पाणी बाहेर कसं काढायचं हा मोठा प्रश्न असणार आहे. अनेक वाहनं या पाण्याखाली सध्या गेलेली आहेत. या परिसरात दरवर्षी पाणी साचतं आणि इथं सखल भागात पाणी साचू नये याच्यासाठी हिंदमाता परिसरात अनेक प्रकल्प राबवले गेले. कुर्ला का पाड़िया नगर है, यहाँ सुबह से बारिश हो रही है, इस कारण मिट्टी नदी भर गई है और उस वजह से ना बिल्डिंग में पानी आता है. क्या ये हमेशा का यहाँ पे पानी भर रहता है? हमेशा आता है. कितना पानी भरता है बिल्डिंग में? ग्राउंड फ्लोर तक आ जाता है. पूरा ग्राउंड फ्लोर भर जाता है? हाँ, आधा भर जाता है. यहाँ पे जो लोग रहते हैं उनको कहाँ पे भेजा जाता है? वो अपना सेटलमेंट ऊपर ही करते हैं, ऊपर ही जाते हैं सामान सब. ये हर साल का इसी तरह पानी भरा? हर साल. अभी आज जिस तरह की बारिश हुई है क्या पानी का स्तर ज्यादा हमेशा इसी रहता है कि काफी बढ़ जाता है? काफ़ी बढ़ता है, इससे ज़्यादा ही बढ़ता है. काफ़ी हाँ. आज क्या है? आज मतलब अभी मोटर लगी है तो मतलब थोड़ा पानी उस साइड फेंक रहे हैं मिट्टी नदी में. अब मिट्टी ओवर फ्लो हो जाएगी तो क्या कर सकते हैं? काफ़ी दिक्कत होगी यहाँ के. हाँ, दीवार टूट के पानी आ जाएगा और क्या. डर लगता है इस तरह से करने में? डर तो लगता है, क्या बोल सकते हैं. थैंक यू. तेव्हा कुर्ल्याचं बाडियानगर परिसर आहे, बाजूलाच मिठी नदी आहे. मिठी नदी आता ओव्हरफ्लो झाली आहे, त्यामुळे नदीतलं पाणी आहे ते आजूबाजूच्या परिसरात पसरलेलं आहे. जवळपास जे खालचे मजले आहेत त्या मजल्यांमध्ये त्या घरांमध्ये सध्या पाणी शिरलेलं आहे आणि लोकांनी आता वरच्या मजल्यांवरती आसरा घेतलेला आहे. मान्सूनचं मुंबईत आगमन होऊन 24 तास देखील उलटले नाही आहेत. बाजूची मिठी नदी तुम्ही बघताय ती पूर्ण तुडुंब भरली आहे आणि आता या नदीचं पाणी बाजूच्या इमारतींमध्ये येऊ लागलं आहे. दुसरीकडे मुंबईत रेल्वे रुळांवरती पाणी साचल्यानं प्रवाशांना रेल्वे रुळावरूनच प्रवास करावा लागतोय. अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलं. ठाणे ते CSMT रेल्वे बंद झाल्या, त्यामुळे प्रवाशांना रेल्वे रुळावरून प्रवास करावा लागला. विद्याविहार स्थानकादरम्यानचीही दृश्य आहे. तर दुसरीकडे मस्जिद रेल्वे स्थानकादरम्यानही प्रवासी रेल्वे रुळांवरून प्रवास करत होते. मुंबई सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळांवरती पाणी साचल्यामुळे ठाण्यापासून CST दिशेनं लोकल सेवा ठप्प झाली. मुलुंडमधून सकाळी 9:38 एकही CST दिशेनं लोकल सुटली नाही. याचा फटका अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेल्या कर्मचाऱ्यांना बसला. प्लॅटफॉर्मवरती कर्मचारी लोकलची वाट बघत उभे होते, मात्र लोकल सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेली होती. ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची गर्दी दिसून आली. ठाणे रेल्वे स्थानकावर पाणी साचलेलं नाही, मात्र ठाण्यापासून CSMT पर्यंत रेल्वे सेवा ठप्प असल्यानं ठाणे रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची गर्दी बघायला मिळाली. कल्याण डोंबिवली परिसरात पहाटेपासून संततधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे कल्याण पूर्वेत एका इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्याचा प्रकार घडलाय. सुदैवानं या घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाही. भिंतीमुळे रस्ताही खचल्याचं पाहायला मिळतंय. कल्याणच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळालं. तर कल्याण पूर्व भागातील दामोदरनगरमध्ये नागरिकांच्या घरातही पाणी शिरलं, दुकानातही पाणी शिरल्यानं KDMC नालेसफाईची पोलखोल झालेली आहे. चाळीत पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेनं नालेसफाई केल्याचं सांगितलेलं असलं तरी पहिल्याच पावसानं पालिकेच्या कामांची पोलखोल झालेली पाहायला मिळाली. अनेक नागरिक स्वतःहूनच आता घरात साचलेलं पाणी बाहेर काढतानाचं चित्र बघायला मिळतंय. कल्याणमधल्या अनेक चाळींमध्ये, दुकानांमध्ये, अनेक गल्ल्यांमध्ये पाणी साचल्याचं चित्र दिसतंय. तिकडे वसई विरारमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. वसई विरारमध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज दुपारनंतर पावसाचा जोर अजून वाढलाय.
ग्रामीण भागात पावसाची रिमझिम सुरू असून आता शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नालासोपऱ्यातील सखल रस्त्यांना तर नद्यांचं रूप आलेलं आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडलीत झालेली आहे. तुळींज आळचे रोडवरती सुरू असलेल्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचलंय. जे आहे रेल्वे काम करत आहे आणि या अगोदर ज्या मीटिंग झाल्या असतील किंवा जे काही मान्सूनच्या प्रिपेअर्डनेस असतील त्यामध्ये आम्ही क्लोज कॉर्डिनेशननी MCGM च्या ऑफिशियल्स बरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे रेल्वे कॉर्डिनेट करत नाही हे म्हणणं जे आहे चुकीसर आहे. 43 मिनट खूप हाई टाइड था और जैसे IMD ने फोरकास्ट किया था वैसे हेवी टू हेवी रेनफॉल आज सुबह 7 बजे से 2 बजे के बीच में सायन एरिया में 183 mm का जो है रेनफॉल हुआ है और चुनाभट्टी में 213 mm का रेनफॉल हुआ है. तो पूरे के पूरे सिटी एरिया में इसमें हिंदमाता जंक्शन, किंग सर्कल, BPT कॉलोनी, सरदार पटेल जंक्शन, षणमुखानंद हॉल एरिया, नायर हॉस्पिटल, वडाला लाइब्रेरी जंक्शन, इस एरिया में जो है पूरे के पूरे सिटी एरिया में ये जो है पानी भर गया है. तो जो एरिया मैंने अभी बताया उसके साइड में हमारे सायन कुर्ला और चूना भट्टी के जो ट्रैक्स है वहाँ पे भी पानी आया था. तो सेफ्टी पर्पज़ के लिए हमने CSMT और ठाणे के बीच में सर्विसेज जो है सस्पेंड कर दी थी और CSMT मानकुर्द के बीच में जो है सर्विसेज जो है हमने बंद कर दी थी. लेकिन ठाणे और कल्याण कर्जत कसारा साइड में उसके बाद मानकुर से लेकर पनवेल ट्रांस हार्बर लाइन और उरन लाइन पर सर्विसेज जो है शुरू है. तो इसमें रेलवे के जितने वाटर पंप्स हैं सायन एरिया में और चुनाभट्टी एरिया में सारे के सारे वर्किंग कंडीशन में हैं. और ये बोलना कि रेलवे जो है कोऑर्डिनेट नहीं कर रही है बिल्कुल सरासर जो है इसको हम रिफ्यूट करते हैं. इसमें कंटिन्यूसली जो है हम MCGM के साथ मीटिंग्स कर रहे हैं और हमारे ऑफिशियल जो है उनके साथ कोऑर्डिनेशन समन्वय बना के रखे हैं ताकि जितने भी हमारे एस्टीम विकासाचा ध्यास म्हणजे सिचुएशन.